हॅलो फ्रेंड्स, लाईमलाईट फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रिंट कट या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. त्याची माप आहे पूर्ण उंची 13.5, चेस्ट आहे 34, कमर घेर आहे 28, शोल्डर आहे 5.5 आणि मोंड आहे 6. चला तर प्रथम आपण बॅकचा पार्ट काढू. गळा आहे 2.5 इंच, शोल्डर आहे 5.5, पूर्ण उंची आहे 13.5, त्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचा आहे. चेस्ट आहे आपली 34, चौथा भाग घ्यायचा आहे चेस्टचा, आपल्याला तो येतो 8.5, व त्यामध्ये आपल्याला 2 इंच ऍड करायचे आहेत. अशा प्रकारे आपण लाईन ड्रॉ करू. मोंडा घ्यायचा आपल्याला 6 इंच, या ठिकाणी आपल्याला 1.5 इंचाचे माप घेऊन इथे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही झाली बॅकची कटिंग. आता याला आपण कट करून घेऊ. हा आहे आपला बॅकचा पार्ट. आता आपण फ्रंटच्या पार्टची कटिंग बघू. फ्रंटच्या पार्टसाठी त्याचप्रमाणे मापे घेणे 2.5 इंच, 5.5, पूर्ण उंची आहे आपली 13.5 आणि प्लस 1 इंच ऍड 14. अशा प्रकारे एक लाईन ड्रॉ करून घ्या. चेस्ट आहे आपली 8.5, त्यामध्ये आपल्याला 2 इंच ऍड करायचे आहे. मोंडा आहे आपला 6 इंच,
त्यानंतर बॅकच्या पार्टसाठी आपण 1.5 इंच घेतलेले होते. फ्रंटच्या पार्टसाठी आपल्याला 1/2 इंच घ्यायचा आणि गोलाकार आकार देऊन घ्यायचा. थोडस आतून गोल घ्यायचा. त्यानंतर आपला टक्स पॉइंट आहे 10. आपल्याला त्यामध्ये 1/2 इंच ऍड करायचा आहे. 10.5 व या साईडने आपल्याला 3.5 इंचाचे माप घ्यायचे. फ्रंटचा गळा आहे आपला 6 इंच. याला आपण अशा प्रकारे गोलाकार आकार देऊ. त्यामध्ये आपल्याला 3 इंचाचं अंतर घ्यायचं आहे टक्ससाठी. आणि हा आपला आहे टक्स पॉइंट. हा जो आपण 3 इंचाचा अंतर घेतलेला आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे गोलाकार देऊन देऊ. या साईडला आपण 3 इंचाचा टक्स घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला या ठिकाणचे 3 इंच या साईडला वाढून घ्यायचे आहे. व या ठिकाणी आपण कट मारणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1/2 ते 1/2 इंचाची कमी होईल. त्यासाठी आपण इथे 1/2 इंच एक्स्ट्रा वाढून घेऊ आणि अशा प्रकारे रेष मारून घेऊ. म्हणजे शिवण्यामध्ये आपला 1/2 इंच जाईल. 1/2 पाऊन इंच एक्स्ट्रा. अशा प्रकारे ही झाली आपला हे झाला आपला फ्रंटचा पार्ट. आता आपण कटिंग करून घेऊ. हा पार्ट आपल्याला कट करून टाकायचा. हा अशा प्रकारे आपण याला जॉईन केल्यानंतर हा पार्ट बरोबर होईल.
हा झाला आपला बॅकचा पार्ट, हा फ्रंटचा पार्ट आणि कटोरी. तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.